नमस्कार मित्रांनो, थोर गणितज्ञ रामानुजन यांनी जगाला रामानुजन स्क्वेअर दिला. आणि मित्रांनो, 22 डिसेंबर हा रामानुजन यांचा स्मृती दिन आहे. त्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. जन्मतारीख आहे त्यांची 22 डिसेंबर 1887. त्यांच्या जन्मतारखेवरून त्यांनी एक मॅजिक स्क्वेअर तयार केला आणि त्या मॅजिक स्क्वेअरचंच नाव आहे मित्रांनो रामानुजन स्क्वेअर. रामानुजन यांनी शोधला म्हणून रामानुजन स्क्वेअर. तर 22 डिसेंबर हा त्यांचा स्मृती दिन आत्ताच होऊन गेला. या निमित्ताने मी तुम्हाला रामानुजन स्क्वेअर समजावून देणार आहे. त्यातलं मॅजिक तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि सेम तसाच मॅजिक स्क्वेअर आपण आपल्या जन्मतारखेचा कसा तयार करायचा तेही ह्या व्हिडिओत समजावून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ वाया घालवणार नाही, लेट गेट स्टार्टेड. हा आहे मित्रांनो रामानुजन यांचा रामानुजन स्क्वेअर, ज्याला रामानुजन मॅजिक स्क्वेअर असं देखील म्हणतात. आता या स्क्वेअरमध्ये काय मॅजिक आहे ते पहिल्यांदा आपण समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या जन्मतारखेचा सुद्धा असा एक मॅजिक स्क्वेअर करायला बनवायला शिकणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात सुरुवातीला बघा, या ज्या संख्या दिसत आहे या संख्या विशिष्ट पॅटर्नने या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ते सर्व समजावून घेऊ. सुरुवातीला बघा, ही जी आडवी ओळ आहे यामध्ये दिसत आहे आपल्याला 22, इथं 12, इथं 18 आणि इथं 87. काही लक्षात येतं आहे मित्रांनो तुमच्या? हो, तेच 22 12 1887 ही जी दिनांक आहे मित्रांनो, ही तारीख म्हणजे रामानुजन यांची जन्मदिनांक आहे. आणि रामानुजन यांनी स्वतःच्या जन्मतारखेच्या आधारे हा मॅजिक स्क्वेअर तयार केला आणि जगाला दिला, ज्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या जन्मतारखेच्या आधारे सुद्धा असा मॅजिक स्क्वेअर तयार करू शकतो. तर बघा, 22 12 1887 या जन्मतारखेच्या आधारे रामानुजन यांनी काही संख्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत, ह्या चौकोनात मांडलेल्या आहे, त्यांच्यामध्ये काय मॅजिक आहे ते समजावून घेऊ बघा. आता पहिल्यांदा आपण काय करू, ही जी आडवी ओळ आहे याची बेरीज करू. 22 12 18 87 याची बेरीज करू. बघा, 8 आणि 7 15 होतात, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 9 हातचा 1 आला, हा 1 आणि हा 8 9 होतील, हा 1 10 1 11 आणि हे 2 13. तर इथं बेरीज मिळाली मित्रांनो आपल्या 139. आता पुढची गंमत पाहूया मित्रांनो, तुम्ही ह्या पद्धतीने ही आडवी बेरीज केली तर ती सुद्धा मित्रांनो 139 मिळणार आहे. मित्रांनो बघा, 9 5 14 14 आणि 7 21 होतील, 21 आणि 8 29 होतात, 9 आले 2 हातचा आला, 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5 आणि 8 हा 13, असे झाले 139. तुम्ही ह्या आडव्या सर्व ओळींची बेरीज केल्यानंतर ह्या सर्वांची बेरीज येणार आहे मित्रांनो 139. म्हणजेच या ठिकाणी आपल्या ही गोष्ट लक्षात आली की आडव्या ओळींची बेरीज केल्यानंतर 139 म्हणजेच 139 हा क्रमांक, हा नंबर स्थिर राहतो. हीच एक गंमत नाही मित्रांनो यामध्ये, या मॅजिक स्क्वेअरमध्ये अजून दुसरी गंमत सांगतो, ती म्हणजे उभ्या ओळींची बेरीज केल्यावर सुद्धा सर्व उभ्या ओळींची बेरीज 139च येते. हे आहे दुसरं मॅजिक. याला मॅजिक स्क्वेअर का म्हणायचं मित्रांनो? उभ्या ओळी आणि आडव्या ओळीमध्ये ज्या संख्या दिसतात त्यांची जर बेरीज केली तर 139 मिळते. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो अजून महत्त्वाची गंमत म्हणजे ह्या चौकोनाच्या कोपऱ्यावर ज्या संख्या आहेत त्यांची सुद्धा बेरीज मित्रांनो 139च येते. बघा, इथं 2 आहे 7 आणि 2 9 होतील, 9 1 10 10 आणि 9 19 होतील. बघा, या ठिकाणी 9 लिहितो, 1 हातचा आला, हा 1 आणि हा 1 2 होतील, 2 आणि 2 4 8 आणि 4 12 12 आणि 1 13. तर अशा पद्धतीने बघा, कोपऱ्यावरच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज सुद्धा 139 आहे. त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो अजून एक मॅजिक दडलेलं आहे यामध्ये. या मधल्या चौकोनावर ज्या जे 4 चौकोन दिसता यांची ही बेरीज मित्रांनो 139च येते. आहे की नाही मित्रांनो मॅजिक? आणि हे मॅजिक दिलंय मित्रांनो रामानुजन या महान गणितज्ञाने. त्यांनी स्वतःच्या जन्मतारखेच्या आधारे हा मॅजिक स्क्वेअर तयार केला आणि तो मॅजिक स्क्वेअर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला समजावून देतोय, याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण आत्ताच त्यांचा जन्मदिवस होऊन गेला, त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने असा एखादा व्हिडिओ त्यांच्या संबंधीचा आपल्या चॅनलवर येणं म्हणजे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
एवढे सगळे मॅजिक याच्यामध्ये सांगितल्यानंतर मित्रांनो अजून त्याच्याही पुढे मॅजिक आहे याच्यामध्ये, ते म्हणजे कोणतं, तुम्ही अशा तिरप्या ओळीमध्ये जरी बेरीज केली 22, 17, 89 आणि 11 तर याची बेरीज सुद्धा 139 येते. आणि ह्या पद्धतीने ह्या तिरप्या संख्यांची बेरीज जरी केली ह्या ओळीतल्या तरी 19, 24, 9 आणि 87 यांची बेरीज सुद्धा मित्रांनो 139 येते. बघा 139 ही एकमेव संख्या या वेगवेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने ह्या चौकोनांमध्ये मांडल्या गेली आहे की उभी आडवी तिरपी मधल्या कोपऱ्यावरच्या सर्व संख्यांची बेरीज 139 येते. हा आहे मित्रांनो रामानुजन यांचा मॅजिक स्क्वेअर, ज्याला जगभरामध्ये रामानुजन स्क्वेअर म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. सेम असाच मॅजिक स्क्वेअर मित्रांनो आपण आपल्या जन्म तारखेच्या आधारे तयार करू शकतो. फक्त इथं महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, रामानुजन यांच्या जन्म तारखेचे ह्या पद्धतीने मांडणी केल्यानंतर त्या संख्यांची बेरीज 139 येते, परंतु तुमच्या जन्म तारखेची मांडणी ह्या पद्धतीने केल्यानंतर त्याची जी बेरीज येईल तो नंबर तुमचा स्थिर असणार आहे, तो मात्र 139 नसणार, तो तुमचा जो येईल बेरीज करून तोच नंबर अशा सर्व पद्धतीने बेरीज केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे आणि तो कायमस्वरूपी स्थिर असणार आहे. कोपऱ्यावरच्या संख्यांची बेरीज केली तरी तोच नंबर येईल, मधल्या संख्यांची ह्या चारची बेरीज केली तरी तोच नंबर येईल, तिरप्या पद्धतीने बेरीज केली तरी तोच नंबर येईल, आडव्या पद्धतीने बेरीज आडव्या ओळींची बेरीज केली तरी तीच येईल आणि उभ्या ओळींची बेरीज केली तरी सुद्धा तो नंबर तुमचा तोच असणार आहे जो स्थिर असतो नेहमी. असा हा मॅजिक स्क्वेअर आता आपण आपल्या जन्मतारखेच्या बाबतीत समजावून घेणार आहोत. आपण काय करू, एक कोणती तरी रॅन्डम जन्मतारीख निवडू आणि त्या जन्मतारखेच्या आधारे असा मॅजिक स्क्वेअर कसा तयार करायचा ते समजावून घेऊ. पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी गणितासंबंधीच्या महत्वाच्या टॉपिकवर तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी माहिती देत असतो. त्यामुळे मित्रांनो ज्यांचाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता आपण काय करणार आहोत तर आपल्या स्वतःच्या जन्मतारखेच्या आधारे एक जन्मतारीख निवडू आपण, त्या जन्मतारखेच्या आधारे आपण सेम अशा पद्धतीचा मॅजिक स्क्वेअर कसा तयार करायचा ते समजावून घेऊ. तर चला मित्रांनो, रामानुजन यांनी जगाला जो मॅजिक स्क्वेअर दिला, रामानुजन स्क्वेअर दिला, त्या रामानुजन स्क्वेअरच्या आधारे आपण आपल्या जन्म तारखेच्या आधारे मॅजिक स्क्वेअर तयार करणार आहोत. त्यासाठी आपण मित्रांनो काय करू, एक रॅन्डम एक जन्मतारीख निवडू. 25/10/2002 बघा, 25/10/2002 ही जन्मतारीख घेतो बघा मित्रांनो, तुमची जी असेल तुम्ही ती घ्या, पण मी मात्र तुमच्यासाठी 25/10/2002 या जन्मतारखेच्या आधारे असा मॅजिक स्क्वेअर तुम्हाला तयार करून दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्ही तुमच्या जन्मतारखेच्या आधारे तसा मॅजिक स्क्वेअर तयार करू शकता. आता मित्रांनो ज्यावेळेस तुमची जन्मतारीख तुम्ही अशी समोर लिहिता, आपण 25/10/2002 लिहिली, ह्या जन्मतारखेचे चार भाग करायचे. हे चार भाग कसे होतील बघा, पहिला भाग जो असणार आहे तो असणार आहे तुमच्या जन्मतारखेचा जन्मदिनांकाचा, त्यानंतर दुसरा भाग असणार आहे महिन्याचा, इथं 10वा महिना म्हणजे ऑक्टोबर महिना आहे, तर इथं दुसऱ्या भागामध्ये 10 ही किंमत मिळेल आपला, तिसऱ्या भागामध्ये जी पूर्ण साल असतं जे वर्ष असतं त्यातले पहिले जे दोन अंक आहे हा तिसरा भाग आणि शेवटचे जे दोन अंक आहे हा आहे चौथा भाग. याला आपण ABCD नाव देऊ. बघा जी जन्मदिनांक आहे त्याला A नाव देऊ, जे महिना आहे त्याला आपण B नाव देऊ आणि हे वर्ष जे आहे त्यातल्या पहिल्या दोन अंकांना आपण C आणि शेवटच्या दोन अंकांना D म्हणूया. आलं लक्षात मित्रांनो, थोडंसं सुटसुटीत या ठिकाणी मांडून घेतो बघा मी, A बरोबर किती माता 25, त्याच्यानंतर B बरोबर किती, तर B बरोबर आहे 10, C किती आहे तर C आहे 20 आणि D आहे मित्रांनो 02 म्हणजे 2. एकदा तुम्हाला ह्या संख्या अशा पद्धतीने चार भागात डिव्हाइड करता आल्या, मांडता आल्या, की तुम्ही या स्क्वेअरमध्ये दिलेल्या किमतींच्या आधारे ह्या पद्धतीने मांडणी करून स्वतःचा मॅजिक स्क्वेअर तयार करू शकता. चला तर आपण ह्या जन्मतारखेच्या आधारे मॅजिक स्क्वेअर तयार करू आणि त्याचा स्थिरांक तो कसा मॅजिक दाखवतोय ते सगळं समजावून घेऊ. तर पहिल्यांदा बघा, इथं पहिल्या चौकोनात ABCD ह्या किमती टाकायच्या आहे, म्हणून आपण इथं ABCD किमती टाकून देऊ. बघा, A ची किंमत आहे 25, ती इथं लिहून टाकली, B ची किंमत आहे 10, ती लिहून टाकली, C ची 20 आहे ती इथं देऊ आणि D ची आहे 2. आडवी ओळ पूर्ण झाली मित्रांनो, त्याच्या खालच्या ओळीमध्ये कोणती संख्या येतील मग आता, तर इथं D अधिक 1 दिला आहे,
तर डी अधिक एक म्हणजे डी इथं दोन आहे, त्यामध्ये अधिक एक म्हणजे दोन मध्ये एक मिळवायचा तर तो तीन होईल. येत आहे लक्षात मित्रांनो. सी वजा एक, तर इथं सी बघा वीस आहे, तर वजा एक म्हणजे वीस मधून एक काढून टाका, एकोणावीस. त्याच्यानंतर बी वजा तीन, इथं बी बघा दहा आहे, दहातून तीन काढून टाका, सात उरतील. त्यानंतर ए अधिक तीन, तर ए पंचवीस आहे, पंचवीस मध्ये तीन मिळवा, पंचवीस आणि तीन होतील अठ्ठावीस. याच्या खालच्या ओळीमध्ये मित्रांनो बघा बी वजा दोन आहे, बी आहे दहा, दहातून दोन काढा, आठ उरतील. त्यानंतर ए अधिक दोन आहे, तर पंचवीसमध्ये दोन मिळवा, सत्तावीस होतील. त्यानंतर डी अधिक दोन आहे, दोन आणि दोन चार होतील. त्यानंतर सी वजा दोन आहे, तर वीस वजा दोन करू, अठरा उत्तर येईल. पुढच्या ओळीमध्ये सी अधिक एक वीस आहे, तर त्यामध्ये एक मिळवा, एकवीस होतील. डी वजा एक म्हणजे दोन आहे, तर तिथं एक काढून टाकला, एक राहील. ए अधिक एक, पंचवीसमध्ये एक मिळवा, सव्वीस होतील. आणि बी वजा एक, बी आहे दहा मित्रांनो, त्यातून एक काढा, राहतील नऊ. आता मित्रांनो ह्या मॅजिक स्क्वेअरच्या आधारे पहिल्यांदा आपण आपला मॅजिक नंबर शोधू. ह्या जन्मतारखेचा मॅजिक नंबर कोणता आहे तुम्ही म्हणाल, कसा शोधायचा तो? तर रामानुजन यांच्या जन्मतारखेचा जो मॅजिक नंबर होता, जो बेरीज केल्यानंतर मिळायचा, तो होता एकशे एकोणचाळीस. तर ह्या जन्मतारखेच्या आधारे जो मॅजिक नंबर असणार आहे तो ही बेरीज केल्यानंतर समजेल आपल्याला. बघा पंचवीस आणि दहा पस्तीस होतात, पस्तीस आणि वीस पंचावन्न, छप्पन्न सत्तावन्न. याचा अर्थ सत्तावन्न हा मॅजिक नंबर असणार आहे मित्रांनो. आडवी उभी कोपऱ्यावरच्या संख्या सर्वांची बेरीज सत्तावन्न यायला पाहिजे, तरच आपण समजायचं की आपला मॅजिक जो तरच आपण समजायचं आपला मॅजिक स्क्वेअर बरोबर आपल्याला तयार करता आला. तर हा मॅजिक स्क्वेअर आपल्याला तयार झालाय का बरोबर, आपण चेक करूया. बघा ह्या आडव्या ओळीची बेरीज सत्तावन्न आली, याची चेक करू. नऊ तीन बारा होतात बावीस, बावीस आणि सात एकोणतीस, एकोणतीस आणि हे अठ्ठावीस, नऊ आठ सतरा, सदतीस, सदतीस आणि वीस सत्तावन्न होते. बघा हे सोडून देऊ आपण, याची सत्तावन्न असणार आहे, याची चेक करून बघू. एकवीस आणि एक बावीस होतील, बावीस आणि हे सव्वीस, बावीस आणि सव्वीस हे सहा होतील, बावीस आणि सहा अठ्ठावीस, अठ्ठावीस आणि अडतीस अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि नऊ सत्तावन्न. आलं लक्षात मित्रांनो. तिरकी बेरीज करा, सात आणि दोन नऊ होतात, नऊ सात सोळा, सोळा आणि हे वीस, सव्वीस छत्तीस, छत्तीस आणि एक सदतीस, सदतीस आणि हे वीस सत्तावन्न. बघा ह्या पद्धतीने तिरपी बेरीज केली तरी सुद्धा सत्तावन्न येते, या पद्धतीने बेरीज केली तरी सुद्धा ती सत्तावन्न असणार आहे. मधल्या संख्यांची बेरीज सुद्धा सत्तावन्न यायला हवी मित्रांनो. एकोणावीस आणि सात सव्वीस होतील, सव्वीस आणि चार तीस, तीस आणि वीस पन्नास आणि सात सत्तावन्न, बरोबर येते. बघा कोपऱ्यावरच्या संख्यांची बेरीज सुद्धा सत्तावन्नच यायला हवी मित्रांनो, तीही चेक करू आपण. हे वीस आणि वीस चाळीस होतील, चाळीस आणि हे पाच आणि एक सहा शेहेचाळीस, शेहेचाळीस आणि हे दोन सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि नऊ, नऊ आठ सतरा सत्तावन्न. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा मॅजिक स्क्वेअर आपला तयार झाला आहे. ज्याची कुणाची पंचवीस दहा दोन हजार दोन ही जन्मतारीख असणार आहे मित्रांनो, त्यांच्यासाठीचा मॅजिक स्क्वेअर हा असणार आहे. आणि तो मॅजिक नंबर जो असणार आहे तो असणार आहे सत्तावन्न. मॅजिक स्क्वेअरचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? तिरप्या जर ओळीतल्या बेरीज केली तरी सुद्धा तो नंबर स्थिर असतो, तोच मॅजिक नंबर येतो पुन्हा पुन्हा. मधल्या चार चौकोनांची बेरीज केली तरी सुद्धा तोच नंबर येतो. आडव्या ओळींची बेरीज केली, उभ्या ओळींची बेरीज केली तरी सुद्धा तोच नंबर येतो. ही गंमत आहे मित्रांनो मॅजिक स्क्वेअरची. तुम्ही तुमच्या जन्मतारखेचा असाच मॅजिक स्क्वेअर तयार करू शकता मित्रांनो. आणि तयार करू शकता नाही मित्रांनो, स्वतःच्या जन्मतारखेचा स्वतः मॅजिक स्क्वेअर तयार करा. त्यासाठी तुम्हाला काय हवं? त्यासाठी तुम्हाला हा तक्ता लागेल. ह्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या जन्मतारखेतल्या संख्या तुमच्या नवीन चौकोनामध्ये रिकाम्या चौकोनामध्ये मांडावं लागतील. आणि त्याची मांडणी झाली की तुम्ही ह्या पद्धतीने ते चेक करून बघा तुमचा मॅजिक नंबर कोणता होता, तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला तुमचा मॅजिक स्क्वेअर तयार करता आला का हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आलो मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. गणितासंबंधी मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन. चला तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.